नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत गावाकडची माहिती या यूट्यूब चॅनलवरती। आणि मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की संपूर्ण राज्यात आजपासून कापसाला खरेदी होणार आहे या पूर्ण सविस्तर माहिती। तर मित्रांनो, त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठीच ठाकरे सरकारचा मोठा निर्णय। विदर्भ, मराठवाडा, खानदेशाचा संपूर्ण महाराष्ट्रात कापूस खरेदी केंद्रामध्ये कापूस खरेदी करणार। सोमवार दिनांक 20 एप्रिलपासून म्हणजेच आजपासून ही खरेदीला सुरुवात होणार आहे अशी माहिती सरकार सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली। विदर्भ, मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी भागात कापूसाचा पीक मोठ्या प्रमाणात घेतला जातो। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन आहे आणि या कोरोनामुळेच शेतकऱ्यांनी पिकवलेला कापूस सध्या शेतकऱ्यांच्या घरामध्येच आहे आणि तो खरेदी करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत। लॉकडाऊनमध्ये असणाऱ्या सूचनांचे पालन करून कापूस खरेदी व्यवहार होणार असल्याचेही सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले। शेतकऱ्यांचे अर्थकारण या कापूस उद्योगावरच अवलंबून आहे। कापसाचे उत्पन्न चांगल्या प्रकारचे झालेले आहे आणि चांगल्या प्रतीचा कापूस उत्पादन झाला आहे। शेतीपूरक उद्योगांना मुभा देण्याची केंद्र व राज्य शासनाची भूमिका आहे। विदर्भ, मराठवाडा, खानदेश या विभागातील जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या असून कोरोना व लॉकडाऊन काळातील सूचनांचे पालन करून कापूस खरेदी करण्यात यावी। शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी केंद्रावर आणावा। कापूस खरेदी केंद्र व कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी संयुक्तित नियोजन करावे। आणि मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी कोणते नियोजन करायचे ते आपण पाहू। जे शेतकरी ऑनलाईन व फोनद्वारे बुकिंग करतात त्याच शेतकऱ्यांना कोणत्या दिवशी कोणत्या वेळेत कापूस केंद्रावर आणावा हे त्यांना दूरध्वनीवरूनच म्हणजेच फोनद्वारेच कळवले जाणार आहे। कापसाची प्रत तपासून त्याचे वजन करून कापूस खरेदी केली जाईल। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील कापसासह घरामध्ये सुरक्षितता म्हणून साठवून ठेवलेल्या कापूसही खरेदी केला पाहिजे अशी शासनाची भूमिका असल्याची माहितीही सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे। आणि शेतकऱ्यांची लूट होणार नाही याची काळजी घ्यावी असंही त्यांनी म्हणालेले आहे। आणि मित्रांनो, अशाच माहितीसाठी म्हणजेच शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांच्या जे शासकीय योजना आहे ते प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा यामागचा उद्देश आहे आणि त्याकरिता आमच्या गावाकडची माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा।